समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठा समोर जो वारंवार अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी हे आरक्षण खूप गरजेचं आहे। राजसाहेब ठाकरेंचं असं मत आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, मग आरक्षण द्यायला अडचण काय? ताबडतोब आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला विनाकारणच त्रास देता कामा नये। आणि म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेचा या सर्व आरक्षणाच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे। ताबडतोब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तीव्र असं आंदोलन उभं करण्यात येईल। मराठा समाजावर जो अन्याय होतोय, केंद्र सरकार राज्य सरकार यांनी यात लक्ष घालून आज सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिली तर ती स्थगितीसाठी लवकरात लवकर परत री याचिका करून आपल्याला ही स्थगिती उठवून मराठा समाजाला जे मिळालेलं आरक्षण आहे हक्काचं ते अबाधित ठेवावं आणि आत्ता लगेच राज्य सरकारने अध्यादेश काढून ज्यांना आज आरक्षण मिळालं आहे नोकरीमध्ये त्यांचं संरक्षण त्यांच्या आरक्षणाला द्यावं अशा प्रकारची प्रमुख मागणीसाठी आज सोलापूर जिल्हा बंद आहे आणि सोलापूर जिल्ह्यात आज पंढरपूर या ठिकाणी आज आसूड मोर्चा आसूड ओढून व त्याबरोबर आज गोंधळ जागरण करून आज मराठा क्रांती मोर्चा परत एकदा सक्रिय होतो यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आम्ही हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी या ठिकाणी राज्यांना राज्य सरकार व केंद्र सरकारला मागणी आहे की आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं मिळावं। साहेबांनी जसं आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही, त्यावेळेला ज्यावेळेला कोपर्डीच्या ताईवर अन्याय झाला त्यामुळं समाज हा एकवटला आणि एकवटल्यानंतर जे आंदोलनं आणि मोर्चे निघाले आज 50 जणांनी बलिदान दिलं हे मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली। पण आज मराठा समाजावर पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेनं अन्याय केलेला आहे, त्याच्याही विरोधात आज समाजाने सुरुवात केलेली आहे, ह्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं होणार आहेत। पण तुम्ही जे म्हणला की फडणवीसच्या काळामध्ये झालं, पण असं काही नाही, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा पंढरपूरमध्ये आले असताना आपल्या काही पंढरपूरात युवकांनी आत्मबलिदान देण्याचा प्रयत्न केला, स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते। त्यानंतर अशोक चव्हाणच मुख्यमंत्री असताना शिवनेरीवर येऊ नये आरक्षण दिल्याशिवाय, त्यावेळेला अशोक चव्हाण साहेब असतील किंवा त्यांचे मंत्री आत्ताचे भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यावेळेला त्यांच्या हेलिकॉप्टरवर मराठा समाजाला दिलेला आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारने टिकू नये म्हणूनच प्रयत्न केले काय अशी शंका आज सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनामध्ये आहे। आजपर्यंत जेवढे जेवढे आरक्षण खंडपीठाकडे वर्ग करताना कुठलीही स्थगिती न देता खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन खंडपीठाकडे वर्ग केलं, त्याही अर्थे केंद्र सरकार राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाजावर अन्याय केलेला आहे। हा अन्याय मराठा समाज कदापि सहन करणार नाही। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत 50 ते 52 युवकांनी आत्मबलिदान दिलेलं आहे, 59 मोर्चे, एक एक मोर्चा 20 ते 25 लाखाचा शांततेमध्ये काढून ह्या जगामध्ये एक वेगळं असं आदर्श घालून दिला, तरीसुद्धा केंद्र आणि राज्य सरकारला आणि ह्या न्यायव्यवस्थेला मराठा समाजाबद्दल दया आलेली नाही। न्यायव्यवस्था अशा पद्धतीने वागत असेल तर ह्या देशातील नागरिकांचा विश्वास उडेल। तर मराठा समाजाला गायकवाड आयोगाने सरसकट सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवलेलं आहे, असं असतानासुद्धा मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण का देत नाही हे सरकार, हा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे। मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करावा। OBC मध्ये SC ST NT अशा वेगवेगळे काही भाग दिलेले आहेत, त्याला नावं दिलेली आहेत, त्याच पद्धतीनं मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करून त्यामध्ये मराठा समाजाला काहीतरी असं नाव द्यावं आणि निचिपन आयोगाचा अहवाल स्वीकार करून ह्या टक्केवारी वाढवून मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे। राज्यांनी घेतली तर केंद्राने त्याला विरोध करायचा, केंद्राने घेतली तर राज्याने विरोध करायचा, हे आता मराठा समाजाला सगळ्यांना कळलेलं आहे। हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून अन्याय करू नका। मराठा समाज सातत्यानं आंदोलन करत आहे, माया बहिणीसुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तरीसुद्धा जर तुम्हाला न्याय द्यायची भूमिका बजावत नसेल तर मराठा समाज हेहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल।